नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवणारी घटना नागोठणे जवळील शिहू बेणसे जंगलात रविवारी घडली. एका महिलेला ठार करून पेट्रोल ओतून जाळण्यात आलंय. अनैतिक संबंधातून चुलत आत्यालाच भाच्याने जंगलात ठार मारून पेट्रोल ओतून जाळल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. याबाबत असं समजतंय की शिहू बेणसे डोंगर माथ्यावर श्री कर्कर्णी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी भाविक सातत्याने मंदिरात दर्शनासाठी येत जात असतात. हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. रविवारी दुपारी 3 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही भयानक दुर्घटना घडली. गुन्ह्यातील आरोपी विजय लक्ष्मण शीद वय वर्ष 22 राहणार उनाटवाडी भिसेखिंड हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH04FN4496 घेऊन कर्कर्णी परिसरात आला होता. यावेळी त्याच्यासोबत वांगणी गावची महिला होती. नात्याने ती आरोपीची चुलत आत्या लागते. मंदिर परिसरात आल्यावर आरोपीचा चुलत आत्यासोबत वाद झाला. अनैतिक संबंधातून सदर महिला वारंवार आरोपीकडे पैशाची मागणी करत असे. या मागणीला आरोपी कंटाळला होता. त्याने रागाच्या भरात दगडाने ठेचून महिलेची हत्या केली. त्यानंतर मोटारसायकलमधून पेट्रोल काढून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळलं व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. डोंगरात धूर दिसल्याने सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर या घटनेचा सुगावा लागला. या परिसरात L&T कंपनीचं काम सुरू आहे. जयेश झासराणी आणि आणखी एक सुरक्षा रक्षक इथे तैनात होते. सुरक्षा रक्षक जयेशला संशय आला, त्यामुळे त्याने आरोपीच्या मोटरसायकलचा आणि त्याचा फोटो काढून ठेवला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाच्या दक्षतेमुळे या गुन्ह्याचा छडा लागण्यास पोलिसांना सोपं गेलं. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी PR स्वामी, नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार, रोहा पोलीस निरीक्षक पाटील, वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी भेट दिली. या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. वादळवारा लाईव्हसाठी महेश पवार, सह न्यूज ब्युरो, नागोठणे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.